सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा रंगपंचमीच्या. होळी रे होळी पूर्णाची पोळी साहेबाच्या किशात बंदुकीची गोळी बंदुकीची गोळी बंदुकीत टाकली आणि बंदूक मारली ठॉक ठॉक ठॉक. फ्रेश फ्रेश झालेले तिला. सुप्रभात मित्रांनो, पुन्हा एकदा नितीन पाष्टे या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, होळीचे दिवस आहेत आणि आज आहे रंगपंचमीचा दिवस आणि रंगपंचमीचा तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. तर होळी मस्त खेळा, सगळ्यांनी मस्त अशी कलरफुल होळी खेळा, रंगपंचमी खेळा. तर मित्रांनो, आता वाजलेले आहेत सकाळचे 4:30 आणि मी चाललेलो आहे माहीम कोलीवाडा येथे. कारण जसं तुम्ही आदल्या ब्लॉग्समध्ये बघितलं की आपला म्युझिकल ब्लॉग झाला होता आणि तिकडे सगळी यूट्यूबर मंडळी आपल्याला भेटली, तर आज सकाळी तिकडेसुद्धा 5:30 वाजल्यापासून कार्यक्रम असणार आहे. ते 10:30-11 वाजेपर्यंत असणार आहे. तर आता आपण जाऊन परत तिकडे थोडासा बँडचाच प्रोग्राम असणार आहे. आणि तुम्ही एक बघितलं असेल व्हिडिओमध्ये, मी थोडंसं दाखवलं आहे की तिकडे ना बऱ्याचशा अशा होळीच प्रत्येक सोसायटीमध्ये होत्या. आणि हा सगळा सोहळा मी पहिल्यांदा अनुभवला, याच्या आधी मी कधी तिथे गेलो नव्हतो. तर खूप छान वाटलं. आणि तुम्हीसुद्धा मुंबईमध्ये राहत असाल ना तर माहीम कोलीवाडा येथील होळी आणि रंगपंचमीचा जो उत्सव आहे तो नक्की तुम्ही अनुभवा. आणि गुगलवर टाकलं तरी तुम्हाला सगळा उत्सव तिथे मिळून जाईल. तर आता जाऊया जराही विलंब न करता. आणि हे मी टी शर्ट चेंज केले कारण तिकडे समजा कलर वगैरे उडवला तर आपले कपडे खराब नको व्हायला, त्यामुळे मी टी शर्टसुद्धा चेंज केलं. आणि काल आपल्या मोबाईलची बॅटरीसुद्धा उतरली होती, तर सोबत चार्जरसुद्धा घेतला आहे मी. तर थोडंसं प्रोटेक्शन करत आपण मी आता निघतोय. आणि सोबत योगेशसुद्धा आहे. आता आपल्याला जायचं सर्वात प्रथम दादरला, दादर फ्लावर मार्केटमध्ये फुलं परचेस करून आपलं मंदिरचं काम योगेशला मी करायला सांगणार आहे. आणि मी डायरेक्टली बँडला जाणार आहे माहीम कोलीवाडा येथे. तर आपली रुस्तम रेडी आहे. आता निघूया चला. आणि हा ब्लॉग तुम्ही नवीन असाल तर पूर्ण एन्जॉय करा. आणि आपल्या सगळ्या मंडळींसुद्धा स्टार्ट टू एंड मस्त बघा. आणि लाईक करा मित्रांनो, लाईक करा, मस्त वाटतं लाईक केल्यावर. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया.
फाइनली आपला होळी रंगपंचमीचा फिजिकल ब्लॉग कार्यक्रम झालेला आहे आणि आता आम्ही निघतोय माहीम कोळीवाड्यातून आपल्या मालाडला। तर बघू शकता मागे सुद्धा होळी आहे, आमची पोरं इथे टेम्पो मध्ये सामान भरतात आणि इथे सुद्धा आम्ही वाजवलं, तिथे सुद्धा होळी होती, इथे सुद्धा होळी आहे आणि इथे सुद्धा होळी आहे आणि या पूर्ण गल्लीमध्ये अजून 5-6 होळी आहेत, म्हणजे टोटल 10-12 होळी इथे या माहीम कोळीवाड्यामध्ये आहेत आणि प्रत्येकजण एकदम मस्त मराठी परंपरेने शास्त्रोक्त पद्धतीने इथे होळी साजरी केली जाते। तर खूप छान वाटलं, आगळा वेगळा असा एक्सपिरियन्स होता, जास्त काही बघायला मिळालं नाही, जेवढं काही बघितलं तेवढं तुम्हाला दाखवलं। तर कसा वाटला व्हिडिओ नक्की एकदा कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया असाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। रुको जरा सबर करो, रुको जरा सबर करो। दादा लपून बसलाय बाथरूम मध्ये, येत नाही कलर लावू म्हणून। वायरे वायरे अभी मजा आएगा ना भिड़ो, अभी मजा आएगा ना भिड़ो। होळी रे होळी पूर्णाची पोळी, साहेबाच्या खिशात बंदुकीची गोळी, बंदुकीची गोळी, बंदुकीत टाकली आणि बंदूक मारली ठॉप ठॉप ठॉप, बंदुकीची गोळी अरे बंदूक असे बोली पटू होळी बंदुकी दोन गोळ्या। अरे त्यांच्या दरवाजा साहेबाच्या सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा रंगपंचमीच्या। आता फोटो काढ, आता फोटो काढ। वांगडी तिने नाही खतम खतम फ्रेश फ्रेश झालेली तिला। अरे एनर्जी असते काय काय जायचं पण मी जेव्हाला उठायचो होतो ना एकदा नको नको जास्त नको मिळव आता निस्तर राहता तुम्ही केलं ते तिकडे म्हणलं नको करू मप लावायला। परत माझ्यावर
खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया।